नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मान्सून पेरणीपूर्वी धोक्यात, येत्या 12 जून पर्यंत पावसाचा अंदाज नसल्याने पूर्व मान्सून पेरणी उलटण्याचा धोका निर्माण झाला आहे। परिणामी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहनही कृषी तज्ज्ञांनी केले आहे। गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार आगमन केले, त्यावर मान्सूनचा अंदाज घेत जिल्ह्यात पेरणीला वेग आला आहे। जिल्ह्यात जवळपास 50,000 हेक्टरवर पेरणीचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे। येत्या 12 जून पर्यंत पावसाचा अंदाज नसल्याने पूर्व मान्सून पेरणी उलटण्याचा धोका झाला आहे। परिणामी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहनही कृषी तज्ज्ञांनी केले आहे। निसर्ग वादळामुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातही चांगला पाऊस पडला। ढगाळ वातावरण व दमदार पावसाची एंट्रीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी मशागत तर केलीच, काही ठिकाणी मान्सूनपूर्वीही पेरणी करण्यात आली। जिल्हाभरात मान्सूनपूर्व पेरणी 50,000 ते 1,00,000 हेक्टर असल्याचा अंदाज आहे। निसर्ग वादळामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात पाऊस बरसला, मात्र 2 दिवसापासून पाऊस बंद आहे। अद्याप मान्सून आलेला नाही। अद्याप अशा स्थितीत केलेली पेरणी अडचणीत सापडण्याचा धोका वाढला आहे। हवामान विभागाने अंदाजानुसार येत्या 12 जूनपर्यंत पावसाचा खंड असण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत ज्या शेतकऱ्याच्या ओलीत नाही अशा शेतीवर असे शेतकरी अडचणी आणि शक्यता वर्तवली जात आहे। पेरा झालेल्या शेतकऱ्याची पेरणी कापसाची झाली आहे, त्या खालोखाल सोयाबीनचा पेरा झाला आहे। यंदा पावसाळा शेवटपर्यंत राहण्याचा अंदाज आहे। अशा परिस्थितीत लवकर केलेल्या पेरणीमुळे सोयाबीन व कापूस पीक अडचणी येण्याचा धोका अधिक असल्याचे मत कृषी तज्ज्ञांचे आहे। गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने सोयाबीनला फटका बसला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी घाई न करता 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे। पेरणीनंतरचे धोके, पेरणी उलटल्यास नंतर दर्जेदार बियाणे उपलब्ध नाही। 12 जून पर्यंत पावसाचा खंड असल्याचा अंदाज। पेरणी उलटल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका, पावसाळे उष्णता कमी धोका। मान्सूनपूर्व पेरणीचा प्रयोग शेतकऱ्यांना अडचणींना ठरू शकतो। जोपर्यंत पाऊस 75 ते 100 मिमी होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये। पेरणी उलटल्यास यंदा बाजारात दर्जेदार बियाणेची उपलब्धता कमी आहे। डॉक्टर प्रमोद यादेकरी सहायक संचालक केवीक यवतमाळ। मान्सूनचे आगमन झालेले नाही, 3 दिवस पाऊस चांगला झाला असला तरी पेरणी योग्य पाऊस झालेला नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी घाई न करता पावसाची प्रतीक्षा करावी, पेरणीची घाई करून धोका पत्करू नये। पंकज बोरा, कृषी अधिकारी यवतमाळ।